नमस्कार, मी सचिन शिंदे। आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणारं महाराष्ट्र लाईव्ह हे यूट्यूब चॅनल। आपल्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे। डॉक्टर मानेज डेंटल क्लिनिक गेली 17 वर्षांपासून दातांच्या उपचारांसाठी मावळ तालुक्यातील हजारो रुग्णांनी विश्वास ठेवलेले एक विश्वसनीय ठिकाण म्हणजे मारुती मंदिर चौक तळेगाव दाभाडे येथील डॉक्टर वर्षा माने आणि डॉक्टर प्रवीण माने यांचे डॉक्टर मानेज डेंटल क्लिनिक। दातांविषयक उपचारांच्या सर्व अत्याधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज असा दातांचा दवाखाना इथे आहे। 10 एक्सपर्ट MDS डॉक्टर्सची टीम, उपलब्ध सुविधा डेंटल इम्प्लांट, फिक्स कवळी, अक्कलदाढ काढणे, डेंटल अलायनर्स, डिजिटल एक्सरे, इंट्राओरल कॅमेरा, डिजिटल इम्प्रेशन स्कॅनर, स्माइल डिझायनिंग, रूट कॅनाल ट्रीटमेंट, ऑर्थोडोंटिक ट्रीटमेंट, लहान मुलांच्या दातांवर उपचार, फिक्स दात बसवणे। आमचं ब्रीदवाक्य वी केअर फॉर युअर स्माइल। पत्ता डॉक्टर मानेज डेंटल क्लिनिक, मारुती मंदिर चौक, तळेगाव दाभाडे। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 7276 28 27 62। विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची यादी अद्याप जाहीर झालेली नाही, पण विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देवगिरी बंगल्यावर अजित पवार यांची भेट घेतली आहे। त्यामध्ये हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे, वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील टिंगरे यांचा समावेश आहे। तुपे आणि टिंगरे यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे। विधानसभा निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी होणार आहे। त्यात महायुतीतील भाजपने 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे। भाजप वगळता अन्य कोणत्याही पक्षाच्या उमेदवारांची यादी जाहीर झालेली नाही। विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देवगिरी बंगल्यावर पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली। त्यात पुणे शहरातील चेतन तुपे, सुनील टिंगरे यांचा समावेश आहे। यावेळी तुपे आणि टेंगरे यांना निवडणुकीसाठी तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत। हडपसर विधानसभा मतदारसंघातून महायुतीतून अजित पवार गटाला उमेदवारी मिळणार असल्याचे सूत्रांकडून कळत आहे। अशातच एकनाथ शिंदे गटाचे प्रमोदनाना भानगिरे यांनी सुद्धा हडपसरमधून उमेदवारी मागितली आहे, तर वडगाव शेरीमधून महायुतीत रस्सीखेच असल्याचे दिसून आले आहे। भाजपकडून जगदीश मुळीक यांनी उमेदवारी मागितली आहे, पण ही जागा अजित पवार गटाकडे जाणार असल्याच्या चर्चा असल्याने सुनील टिंगरेंना तिकीट मिळण्याचे चान्सेस वाढले आहेत। तरीही अजित पवार गटाची यादी जाहीर होईपर्यंत हा सस्पेन्स कायम राहणार आहे। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी यूट्यूबवर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा।